एटापल्ली तालुक्यातील कसनसूर ते हालेवारा या गावाच्या मुख्य रस्त्यावरचे लोखंडी खांब तुटल्याने लाकडाचा खांब तयार करून सरळ लाकडी खांबाला विद्युत प्रवाह जोडल्याने पुन्हा एकदा महावितरण काम चव्हाट्यावर आला आहे. या कारभारामुळे येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावून थैमान घातले होते. यात अनेक रस्ते, पूल, झाडे आणि अनेक घरांची पडझड झाली. या रस्त्याने रोज शेकडो नागरिक तालुक्याला ये जा करीत असतात. तसेच अनेक जंगली प्राणी आणि गुरे दगावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लाख मुलाचा जीव गेल्यानंतर लोखंडी खांब लावणार काय असा खडा सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे लाकडी विद्युत खांब ताबडतोब बदलण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर यावर कनिष्ठ अभियंता महावितरण कसनसूर मयूर गोहणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की मागच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे विद्युत खांब कोसळले, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार वीज पुरवठा सुरळीत राहण्याकरिता तात्पुरता लाकडी खांब लावला आहे. महाराष्ट्र TV24 साठी मुकेश कावळे, गडचिरोली.